तुमचं नाव काय? माझं नाव रत्नाकर गवळी. आणि स्थान कुठे तुमचं? पन्हाळ, कंपोर्ट पन्हाळ तालुका पन्हाळ. मी MTDC मान्यता गाईड आहे. आणि आपल्याला संपूर्ण मी जवळजवळ 200 किल्ले मी पायी फिरलेलो आहे. तुम्हाला काय वाटत नाही हा प्यायला आहे? मी पीत वगैरे काही नाही आहे. फक्त माझा प्रॉब्लेम आहे की मला BP त्रास आहे आणि मला पॅरेचा झटका आला होता, त्यामुळे माझे डोळे लाल आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटणार की हा प्यायला आहे? तर मी पीत वगैरे काही नाही आहे, फक्त हाच माझा प्रॉब्लेम आहे. फक्त माहिती झाल्यानंतर तुम्हाला कुठेही शंका येऊन जाईल की मला 1000 वेळा विचारा, मी परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त एवढंच काय, मला हा BP त्रास आहे, पॅरेचा झटका आला होता, त्यामुळे माझे सगळे डोळे लाल आहेत, तोंड वाकडं आहे, त्यामुळे तुम्हाला बोलायला मला थोडा दम लागतो. बाकीचं माझा प्रॉब्लेम काही नाही. नाही, लोकांना वाटतं प्यायलेलं आहे, कारण मी पीत वगैरे काही नाही, म्हणून मी फक्त सांगितलं तुम्हाला. तर आता किल्ल्याची थोडक्यात आधी ओळख करून देतो, नंतर मग आपल्याला ह्या पॉईंटची माहिती देतो. तर आपण तर बाकीचे किल्ले कसे पाहतो की ज्यावेळेला आपण गडाच्या पायथ्याला उतरतो आणि वरती चढत येतो, त्यावेळेला आपण काय म्हणतो की किल्ल्यावरती आलो. तसा हा किल्ला राहिलेला नाही आहे. याचं कारण जे हा पूर्वेकडचा 4 दरवाजा, म्हणजे जिथं आपला हा प्रवासी टॅक्सी घेतला तिथून खराम या किल्ल्याला चालू झाला. तिथे हा 4 दरवाजा होता, तो इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये 1824 हा संपूर्ण 4 दरवाजा उद्ध्वस्त केला. आणि त्यामुळे आपली गडावरती गाडीही प्रवेश केली. आणि त्यामुळे आपल्या ह्या किल्ल्याचा वाटत नाही, किल्ला आणि गाव सगळे एकीच ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्या किल्ल्याचं संपूर्ण रहस्य गेलं आहे, त्यामुळे आपल्याला किल्ल्याचा वाटत नाही. आपण किल्ल्याच्या साईडला जातो, म्हणजे तटबंदीकडे जातो, त्याच वेळेला आपल्याला किल्ला कसा आहे किंवा काय हे दाखवलं जातं. तसं म्हणजे या सर्वप्रथम हा किल्ला बांधला कोणी? तर तुम्ही काय म्हणणार की हा शिवाजीने हा किल्ला बांधला? तर हा शिवाजीने हा किल्ला बांधला नाही आहे. हा शिवाजीच्या आधी हा 500 वर्षाचा तयार होता, म्हणजे 1052 शिलावंशी बहुज राजांनी हा किल्ला बांधला गेला आहे. म्हणजे शहरची तटाची जी बांधकाम जे आहे ही त्यांनी केली गेली आहे. तसं आता या आपण ह्या ज्या मोठमोठ्या इमारती पाहतो की असं सांगितलं जातं की विजापूरच्या आदिलशाहच्या कारकिर्दीमध्ये 1112 या इमारत्या बांधल्या गेल्या असे सांगितलं जातं. याचं कारण म्हणजे प्रत्येक इमारतीवरती आपल्याला अरबी शिलालेख दिसतात आणि त्याच्यामध्ये असे उल्लेखन ठेवले गेले आहे की आपल्या कारागिराचं नाव टाकलं आणि आपण बांधलं असं दाखवलं गेलं. आणि त्यामुळे आम्हाला हे नाळलं असं सांगावं लागतं की विजापूरच्या आदिलशाहच्या कारकिर्दीमध्ये 1112 या इमारत्या तयार झाल्या. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी 1649 हा किल्ला जिंकून घेतला. इथं बांधलावरीचं काही नाही आहे, फक्त हा किल्ला जिंकला गेलेला आहे. त्याकडचं पुलीचं नाव होतं पन्नगाळे. पन्न म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर, म्हणजे तो पुढे नागा लोकांचं तिथं वाहचे होतं, म्हणजे त्याला पन्नगाळ्याचं म्हणलं जात होतं. नंतर ज्यावेळेला छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला जिंकून घेतला, त्याच वेळेला ह्या गडाला नामांकित नाव दिलं गेलं की म्हणजे आपण आज जाणून ओळखलं जातं, तोच आता हा पन्हाळगड बघायला चालू करतो. तर हा पन्हाळगडला हा पहिला पॉईंट आहे. त्या इमारतीचं नाव आहे धान्य कोठार, म्हणजे धान्य साठा करण्याचे ठिकाण आहे. ते कसे करायचे काय करायचे ते आतमध्ये जाऊन पाहूया, म्हणजे आपल्याला आतमध्ये माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये धान्य भरायचे कुठून, ओत्याचे कुठून, तर धान्य हे वरून धान्य ओतलं जातं. धान्य काढायचं म्हणजे तर कुठून कसं काढलं जात असं तर आपल्या समोरीवरची खिडकी दिसते, दरवाजे तिथून दिसतं, त्या तिथून धान्य बाहेर काढलं जातं. तसंच ह्याच्या पहिले अजून 2 कोठार आहेत. ह्या कोठींची नावे आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती. अशी 3 कोठारांची नावे कशानं पडली गेली आहेत तर आपण इथं पहिल्यांदा काय म्हणतो की नद्यांची नावं आहेत. त्या ॲक्च्युली नद्यांची नावं नाही आहेत, तर एका बाईची नावं दिली. त्या एका बाईची नावे देण्याचे कारण का की ज्यावेळेला ही इमारत बांधायची चालली त्याला काय व्हायचं की बांधकाम निम्म्यापण यायचं आणि निम्म्यापण आलं की पडायला चालू व्हायचं. तर असा हा 2-3 प्रकार हा घडला होता. मी महाराजांनी प्रश्न पडतो की आपलं बांधकाम निम्म्यापण व्यवस्थित येतं आणि निम्म्यापण आलं की पडायला चालू होतं, तर याचा अर्थ काय? तिथं कोणाला विचारायला जायचं? तरी ते ज्योतिषराज होता, या ज्योतिषाला महाराज विचारले जातात.
आणि ही संपूर्ण हकीकत सांगितली जाते. आणि हकीकत सांगितल्यानंतर हा ज्योतिष पटकन काय म्हणतो की तर नुकतीच बाई बाणतीसबाई झाली पाहिजे आणि तिनं स्वतःहून इथं आत्मबलिदान केलं पाहिजे, तरच इमारत उभी राहील, ना ते काही इमारत उभी राहू शकणार नाही. तर आता अशी बाईचार कोण होणार? त्या गावामध्ये संपूर्ण साजवलं जातं, दवंडी पेटवली जाते आणि दवंडी पेटवल्यानंतर एक बाई तयार होते. त्या बाईचं नाव होतं गंगोत्री नावाची बाई होती. तिनं स्वतःहून इथं आत्मबलिदान केलं गेलं, म्हणजे त्या पायाखाली तिला जीवनपणे गाडलं गेलं आहे. म्हणूनच आजी इमारत पाहतो ही तिच्या नावाखाली आणि म्हणच आपल्याला एक मन पण माझ्याशी पा ही म्हणजे काय की कहा राजा भोज आणि कहा गंगोत्री ही जी म्हण आहे त्या पन्हाळगडावरची ती इथली म्हण आहे. ती कशानं पडली गेली का दिली गेली? तर आपण राजा किती जरी श्रीमंत जरी असला तर गरीबातली गरीबाचा आपल्याला हरवू शकते, आपल्याला मदतही करू शकते. त्याप्रमाणे त्या बाईनं आपलं स्वतःचं बलिदान देऊन आपल्या राजाला वाचवलं, म्हणजेच इमारत बांधायला परमिशन दिली. आणि म्हणच आणि म्हण पडली गेलं आहे कहा राजा भोज आणि कहा गंगोत्री ही जी म्हण आहे त्या पन्हाळगडावरची ती इथली म्हण आहे. तसा त्या तिन्ही कोटीत धान्य किती मावायचं? त्या तिन्ही कोटीत मिळून 25,000 कंडी धान्य मावलं जात होतं. म्हणजे 20 पोत्याची एक कंडी असे म्हणजे 25,000 कंडी यामध्ये धान्य मावलं जात होतं. तसाच ही समोरची बाईची तळबंदी जी आहे ती संपूर्ण बालेकिल्लीची तळबंदी. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यातला जो छोटासा किल्ला असतो जिथे राजे लोक श्रीमंत लोक किंवा जिथे मेन सामग्री अशी साठवून ठेवली जाते त्याला सर्वजणी अशी साईडला तळबंदी उभा केली जाते, त्याला बालेकिल्ला या नावाने ओळखलं जातं. आणि याच परिसराला दुसरं नाव आहे अंबरखाना. तर अंबरखाना हे नाव का दिलं गेलं आहे? तर गावातून जर धान्य जर आणायचं झालं तर पुढे हत्तीवनं किंवा घोड्यावर असं आणलं जात होतं, याला अंबरखाना या नावानं ओळखलं. हवेच्या पेशेने पावसाळा बाजूला फेकला जातो आणि त्यामुळे पाणी आतमध्ये येत आहे. म्हणजे किती जावं टेक्निक पुढं होतं काय होतं आपली माहिती. तसा या कामांची रचना जरी बघितलीचा ते एका दुरीचाही तुम्हाला फरक दिसणार काही. इकडे समोर लक्ष जरा जरी तक बघितलंचा तर आकण भिंत्या अशी वाटेल तुम्हाला. हो एकच भिडत असं वाटतं. किती आकर बांधलं गेलं आहे, किती कौशल्य बांधलं गेलं आहे. आता गवडी आपले घर बांधतात त्या 1,000 ठिकाणी वाकडी करतात. बरोबर. खरं त्यावेळचे जे गवडी होते ते एका दुरीचाही तुम्हाला फरक दिसणार. त्या खांबापासून त्या खांबाला जरी नजर टाकली तर आकण भिंत आहे असं वाटतं. म्हणजे किती आकर बांधलं गेलं आहे, काय केलं गेलं आहे ते आपल्याला दोन समजतं. आता हा जो किल्ला हा 1652 शिलारंशी भोज राजांनी हा किल्ला बांधला गेला. तसंच विजापूरचा आदिलशहाला त्यांनी आपल्या त्या इमारती फक्त बांधल्या असं दाखवलं जातं. याचं कारण म्हणजे त्या ज्या इमारती आहेत सगळ्या त्या भोज राजाच्या कारकिर्दीमध्ये झाल्या गेल्या आहेत. खरे काय केलं की मुसलमान ज्यावेळेला आले विजापूरचा आदिलशहाला त्यांनी काय केलं की आपल्या पाट्या लावल्या अरबी शिलालेख दिसतात आपल्याला नंतर दाखवतो. त्या अरबी शिलालेखमध्ये असा उल्लेख करून ठेवला गेला की आपल्या कारकिर्दीचं नाव टाकलं आणि आपण बांधल्याचं दाखवलं गेलं. आणि त्यामुळे आम्हाला हे नाहीलं असं सांगावं लागतं की विजापूरच्या आदिलशहाच्या कारकिर्दीमध्ये 1112 त्या इमारत्या तयार झाल्या. तसं जर पाहायला गेलं तर आपण ज्या इमारती पाहतो त्या संपूर्ण तथाकडे फक्त हीच इमारत तेवढी मध्यशंकर, बाकीच्या सगळ्या इमारत्यातल्या सगळ्या तथाकडे त्या मोजराला माहिती होतं का तेवढ्या आपण जागा सोडूया इथे इमारत होणार आहे आज उद्या इमारत होणार. त्या बाईने आपलं स्वतःचं बलिदान आपल्या राजाला वाचवलं म्हणून त्या मुलींची नावं दिली गेली. म्हणजे गंगा म्हणजे त्याची नाव आणि यमुना सरस्वती म्हणजे तिच्या दोन लहान मुलींची नाव. आणि महाराष्ट्राचा सगळ्यात किल्ला मोठा मानला जातो हा पन्हाळगड आहे. हा उंचीला कमी आहे, खरा वरचा पठारी प्रदेश आहे हा सर्वात मोठा आहे. म्हणजे या तटाकडेण्याचा फिरायचं म्हणलं तर हा वरचा 15 किलोमीटरचा वरचा राऊंड आहे. आणि 15 किलोमीटरच्या एरियामध्ये जे टेहलीसाठी बुर्ज आहे आपण वॉच टॉवर म्हणतो, म्हणजे स्वतः कोणी जो काय होते पाहण्यासाठी हे जे बुरुज आहेत हे म्हणजे 360 बुरुज ह्या किल्ल्यावर ठेवतो. म्हणजे 300 पावलं एक बुरुज येतो असे म्हणजे 360 बुरुज ह्या किल्ल्यावर ठेवतो. हे 1000 वर्षाचं पुलीचं बांधकाम आहे. आत नाही आता 20-25 वर्ष झाली
ते उकललं तिकडे 1000 वर्ष झाले ह्याला काय झालं, लाखो लोक दररोज जातात तरी ह्याला काय झालं नाही. खरं त्याला आता 25 वर्ष झाली तर ते उकळायला लागलं. म्हणजे त्याला किती भक्कम मारलं गेलं आहे, मजूर मारलं गेलं आहे, तसं आहे जाऊन समाज.